सर घ्या ना. मला नाही जाणार मिसेस सॅली, खरंच प्लीज. तरी सुद्धा दोन घास खावेच लागतील. तुम्ही उपाशी राहिल्याने काही बदलणार आहे का? उलट तुम्हाला आता स्वतःच्या तब्येतीची जास्त काळजी घ्यायला हवी. कारण तुमचा मित्र वाट चुकलाय ना, मग त्याचा हात धरून त्याला योग्य मार्ग दाखवणं हे फक्त तुम्हीच करू शकता. आणि मला काय वाटतं माहितीये सर, जेव्हा दोन जवळच्या माणसांमध्ये गैरसमज होतात ना, तेव्हा त्यावर फक्त एकच उपाय असतो, एकमेकांशी बोलणं. कुठलीही किलमिश मनात न ठेवता बोलायचं. आज शब्दाने शब्द वाढला असेल, पण उद्या जेव्हा तुम्ही चैतन्य सरांशी बोलाल ना, तेव्हा अगदी शांतपणे बोला. आणि कुठलेही वाद न घालता जेव्हा आपण बोलतो ना, चर्चा करतो, तेव्हा मार्ग निघतोच. आणि सगळ्यात महत्वाचं सर, आता सतत तोच तोच विचार करत बसू नका, कारण त्याने बदलणार काहीच नाही, फक्त तुम्हाला त्रास होईल त्याचा.